मनरेगा की 10 वर्षीय सूक्ष्म योजना 22 फरवरी 2022 से 25 फरवरी 2022 तक 4 दिनों में तिरोड़ा तालुका में मौजा नवर गांव राज्य सरकार की सीएफपी और नरेगा टीम द्वारा पूरी की गई। 4 दिवसीय आयोजन के दौरान सीएफपी और नरेगा राज्य और राज्य स्तर से नियुक्त विभिन्न जिलों के कार्यक्रम प्रबंधकों ने गाँव में रहकर गाँव में योजना बनाना शुरू किया। राज्य स्तरावरून मनरेगा अंतर्गत महाराष्ट्रातील निवडक जिल्ह्यामधील जसे की ॲस्पिरेशनल जिल्हे असतील किंवा गोंदियामधील काही सीएफपी ब्लॉक असतील, अमरावती जिल्ह्यातील काही सीएफपी ब्लॉक, अशा काही निवडक तालुक्यांमधील काही गावांचं सूक्ष्म नियोजन मनरेगाच्या माध्यमातून करण्यात येत आहे। गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यामधलं नवरगाव हे गाव निवडण्यात आलं होतं। दिनांक 22 फेब्रुवारीपासून 24 फेब्रुवारीपर्यंत हे सूक्ष्म नियोजन या गावामध्ये करण्यात आलं। जुनी कामं जेव्हा आम्ही बघायला गेलो त्यावेळेस कामांची खरोखरच स्थिती पाहून आम्हीसुद्धा भारावलो। तेथील लोकांची, मजुरांची स्थिती, मजुरांची कामाची मागणी, मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेले मजूर आणि गाव पातळीवर ग्रामसेवक मंडळी असतील, सरपंच महोदय असतील किंवा इतर पदाधिकारी असतील गावातील सन्माननीय, त्या सर्वांच्या माध्यमातून गावामध्ये मोठ्या प्रमाणात मनरेगाची कामं अगोदर झालेली आहे। याच गावाचं एक आयडियल विलेज गोंदिया जिल्ह्यामध्ये आपल्याला नावारूपाला आणण्यासाठी अर्थातच जिल्हा स्तरावरून म्हणायला हरकत नाही आहे, पण राज्यस्तरावरून जिल्हा स्तरावरून सुचविल्याप्रमाणे राज्यस्तरीय टीमला या नवरगाव गावामध्ये पाठविण्यात आलं। गावातील प्रत्येक कुटुंबांना भेटी देऊन आमच्या टीमनी कुटुंब सर्वेक्षण केलं, यासोबतच गाव फेरी केली आणि गावाचा पूर्ण शिवार फिरून शिवार फेरीच्या माध्यमातून अनेकांनी कामांची निवड करण्यात आली। यामध्ये आम्हाला गावातील सर्व कर्मचारी अर्थात वन विभाग असेल, कृषी विभाग असेल, सामाजिक वनीकरण विभाग असेल, ग्रामपंचायतचा विभाग असेल, MIZP विभाग असेल, ह्या सर्व विभागातील जी गावस्तरीय तालुकास्तरीय कर्मचारी अधिकारी वर्ग आहे तो त्या वेळेला गावामध्ये उपस्थित झाला आणि या सर्वांच्या माध्यमातून गावामध्ये मोठ्या स्वरूपात मनरेगाच्या कामांचं नियोजन आमच्या टीमनी केलेलं आहे। जेव्हा कामांची गरज पडेल त्या वेळेला आपल्याच गावामध्ये 248 रुपये मजुरी दराने यावर्षी काम उपलब्ध होत आहे आणि भविष्यात सुद्धा जसजसा मजुरी दर वाढेल दरवर्षी त्या पद्धतीनं गावातच प्रत्येक हाताला काम आणि प्रत्येक कामाला हात अशा उक्तीने गावातच रोजगार उपलब्ध करून देण्याचं नियोजन करण्यात आलं आहे। पासून माननीय अपर मुख्य सचिव आदरणीय श्री नंदकुमार सरांच्या माध्यमातून मी समृद्ध तर गाव समृद्ध आणि गाव समृद्ध तर पर्यायाने माझा महाराष्ट्र समृद्ध ही उक्ती घेऊन मनरेगाच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये मोठ्या संख्येने कामं व्हावी, गावाचा सर्वांगीण विकास व्हावा, गाव विकासातील सर्वात महत्त्वाची मदर योजना म्हणून मनरेगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन असावा आणि लोकांना रोजगार हमी योजना ही आपली योजना वाटावी आणि त्याच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाचं उत्पन्न सोबतच मनरेगातून जे काही गाव विकासाची कामं घेतल्या जात आहेत यामधून गावाचा सर्वांगीण विकास साधणं हेच मनरेगाचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे की प्रत्येक गावाला मनरेगातून कामांची गरज आहे। फक्त ती गरज ओळखणं गावाचं तालुकास्तरीय यंत्रणेचं, जिल्हास्तरीय यंत्रणेचं कर्तव्य आहे, काम आहे आणि निश्चितच मनरेगाचा जो काही कर्मचारी वर्ग आहे यांच्या माध्यमातून सुद्धा प्रत्येक गावामध्ये या कामांचं नियोजन होईल आणि निश्चितच मनरेगा गावाच्या सर्वांगीण विकासासाठी एक मैलाचा दगड ठरेल असं आम्हाला निश्चितच वाटतं। तिरोडा तालुक्यातील जे नवरगाव आहे या नवरगावामध्ये पुढील 10 वर्षी जे नियोजन झालं आहे ह्याच पद्धतीनं तालुक्यातील इतर गावांमध्ये सुद्धा मनरेगाचं नियोजन होऊ शकतं आणि तसे प्रयत्न राज्यस्तरावरून जिल्हास्तरावरून तशा सूचनासुद्धा यंत्रणांना जाणार आहे। जिल्ह्यातील 8 तालुक्यात टप्प्याटप्प्याने का होईना क्लस्टर फॅसिलिटेशन टीम म्हणा किंवा मनरेगाची जी यंत्रणा आहे याच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये समृद्धी आणण्याच्या अनुषंगाने मनरेगातून कामे केली जाणार आहे। लाभार्थ्याच्या जेव्हा आम्ही सर्वेक्षण केलं तर त्या कुटुंबाला त्याचं आर्थिक स्रोत वाढवण्यासाठी ज्या कामांची गरज आहे अशी कामं त्या कुटुंबाकडून घेतली आणि
त्या पद्धतीनं आम्ही वर्षनिहाय नियोजन केलं, अर्थातच कुटुंबाच्या आर्थिक उन्नतीमध्ये वाढ होण्यासाठी मदत होईल.